तुम्हाला आता कपडे खरेदी करायचे आहेत तर मग चिंताच सोडा. तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे आळसन पंचक्रोशीतील कपड्यांचे सर्वात मोठे दालन श्री गणेश कलेक्शन आळसन. आमच्याकडे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग साड्या व रेडीमेड कपडे योग्य दरात मिळतील. आमची वैशिष्ट्य भरपूर व्हरायटीसह दिवाळीचा हजर स्टॉक, विभागवार सुटसुटीत रचना, स्वतंत्र पार्किंगची सोय, शहरातील गर्दीपासून दूर व मोकळ्या हवेशीर जागेत भव्य शोरूम. आमचा पत्ता श्री गणेश कलेक्शन वाझर रोड आळसन, संपर्क 75 88 57 61 26. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. जिद्द, चिकाटी व मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. खाणापूर तालुक्यातील आळसन येथील ऋषिकेश हिम्मत घोरपडे व प्रशांत बाळकृष्ण माळी यांची सेंट्रल रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट या पदावर नुकतीच नियुक्ती झाली. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांनी. सध्या कोरोनाच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मागे हटत नाहीत. आज आपल्यासोबत आळसनमधील दोन असे जे युवक आहेत जे रेल्वेमध्ये भरती झालेले आहेत, लोको पायलट या पदापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहेत. ऋषिकेश, काय सांगशील नेमकं याबाबत? नमस्कार, मी ऋषिकेश मधगोरपडे. माझी निवड असिस्टंट लोको पायलट या पदावर झालेली आहे. त्यामध्ये मला साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये नांदेड डिव्हिजन भेटलेलं आहे. या प्रोसेसची सुरुवात 2018 झाली. 2018 ॲडव्हर्टाईजमेंट आली. त्यानंतर ऑगस्ट 2018 तिची फर्स्ट CBT झाली. त्यानंतर डिसेंबरमध्ये सेकंड CBT, त्यानंतर मे 2019 ती सायको टेस्ट झाली, आणि ह्यानंतर मेडिकल आणि डॉक्युमेंट ही प्रोसेस झाली. त्यानंतर डिसेंबरमध्ये आमचा सुरुवातीला पॅनल फर्स्टचा रिझल्ट डिक्लेअर झाला. त्यानंतर आमचे काही रिझल्ट त्यामध्ये नव्हता, सेकंड पॅनलमध्ये आमचा रिझल्ट डिक्लेअर झाला मार्चमध्ये. आणि कोरोनामुळे थोडं आता पेंडिंग पडलेलं, पण आत्ता आमची प्रोसेस जॉईनिंगची प्रोसेस आता चालू झालेली आहे. प्रशांत, या अगोदर देखील तुला लोको पायलट सोडून दुसऱ्या संधी आल्या असतील, त्याबद्दल नेमकं तू काय निर्णय घेतलास? नमस्कार, मी प्रशांत बाळकृष्ण माळे. 2016 आम्ही ज्यावेळी प्रिपरेशन चालू केली त्यावेळी सुरुवातीला आम्ही बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि इंडियन रेल्वे या तिन्ही एक्झामची तयारी करत होतो, कारण त्यात जवळपास सिलेबस सेम असल्यामुळे. बँकिंगमध्ये यश अपयश येत गेले, कधी प्री पास व्हायचं, कधी मेन्समधून बाहेर पडायचं. त्यानंतर 2018 रेल्वेची जाहिरात आली असिस्टंट लोको पायलट म्हणून. त्यामध्ये असिस्टंट लोको पायलट या पदे आत्ता निवड झालेली आहे पुणे डिव्हिजनात. खरं तर आळसनमधून तुम्ही दोघं देखील या रेल्वे पद लोको पायलट या पदापर्यंत पोचू शकला, आणि ह्या पदापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं? सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळणं महत्त्वाचं असतं, जसं की एक चांगली लायब्ररी ते आम्हाला विट्यामध्ये उपलब्ध झाली. दुसऱ्यामध्ये तुम्हाला एक गायडन्स असतो की कुठल्या एक्झामची प्रिपरेशन करायची, तुमचे स्ट्रेंथ पॉईंट कुठले, तुमचे विकनेस कुठले, हे सांगणारा एक मित्र. असे आम्हाला मित्र आळसन गावामध्ये भेटले. आमचे जे सिनियर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की कशी तयारी करायची किंवा प्लॅनिंग कसं करायचं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घरच्यांचा तुम्हाला पाठिंबा असणं महत्त्वाचं आहे, की सगळ्यात एक निर्णय चांगला होता की तुम्ही कुठली पण तयारी करा, सगळं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही तुमच्या फ्रीडम आम्हाला फुल दिलेलं त्यांनी घरातल्यांनी, की तुमच्यावर ज्या आमचा विश्वास आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा. आणि त्याचबरोबर बाकीचे जे माझ्या बहिणी वगैरे होते त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. त्यांनी पण कधी पण असं नाही हे केलं की कधी पास होणार काय, ते म्हणत होते की तू प्रयत्न करतो आहे, यश तुला हे मिळणार, असं सगळ्या मित्रांनी वगैरे भरपूर मला सहकार्य केलं. आणि कधी कधी एखाद्या वेळेस एखाद्या बँकिंगमध्ये किंवा रेल्वेच्या एखाद्या एक्झाममध्ये जर अपयश येत गेलं तर बाकीचे मित्र वगैरे मला सांगत राहायचे की हे जितकं लवकर तू हे अपयश विसरून जाशील त्याचबरोबर तुला पुढचं यश मिळणार आहे, कारण ज्या वेळेस जितका वेळ तू ह्यामध्ये घालवणार आहेस त्यावेळी तुला पुढचं यश काय लवकर मिळणार नाही. प्रशांत, तू देखील किती वर्ष अभ्यास केलास आणि तुला नेमक्या काही अडचणी आल्या का आणि त्यावर तू कशी मात केलीस? आम्ही 2 ते 3 वर्षापासून प्रिपरेशन करत होतो. त्यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. त्यांनी कधीही आम्हाला असं सांगितलं नाही की 2 वर्ष अभ्यास कर 3 वर्ष अभ्यास कर. त्यांनी पूर्णपणे आम्हाला फ्रीडम दिलेलं होतं. त्याचबरोबर तितकाच वाटा हा आमची लायब्ररी जॉईन केलेली यशवंतराव चव्हाण मोफत वाचनालय या लायब्ररीचा देखील आहे, आणि माझे सर्व ज्युनियर आणि सिनियर मित्र यांचा देखील तितकाच वाटा आहे. ऋषिकेश, खरं तर संपूर्ण जग हे कोरोनानं थांबलेलं असताना आणि अशा वेळेला तू आत्ता सध्याचं जर चित्र बघितलं तर पूर्णतः शिक्षण आणि शाळा बंद आहेत, अशामध्ये तुम्ही नेमकं कसा अभ्यास केला? यामध्ये आत्ता कोरोनाचा विषय सांगायचं झालं तर आत्ता सगळ्याच मुलांचं शिक्षण ऑनलाईन मोबाईलवर चालू आहे. आता आपण बघत आहोत की मोबाईलचे चांगले पण उपयोग आहेत आणि दुरुपयोग पण आहेत. या परीक्षेमध्ये यश मिळवताना आम्ही मोबाईलचा म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचा खूप फायदा घेतला, कारण जी आमची फर्स्ट CBT झाल्यानंतर जी सेकंड स्टेज होती त्यामध्ये आम्ही ऑनलाईन लेक्चर वगैरे बघितली,
आणि त्या लेक्चरचाच आम्हाला पुढे फायदा झाला, कारण काय काय एकाच सब्जेक्ट असे होते की त्यांना ऑनलाईन लेक्चर बघितल्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्या मोबाईलचा आम्ही चांगला वापर केला व हे संपादन केलं. आणि दुसरं सांगायचं झालं तर आता तुम्ही एखाद्या एक्झामची प्रिपरेशन करताना प्रत्येक वेळेस आमची एक्झाम कशी ऑनलाईन असायची, कारण ऑनलाईन एक्झामची प्रिपरेशन करताना तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज वगैरे द्यावी लागते. मग ह्या टेस्ट सिरीज तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देऊ शकता. मग त्यामुळे मी युवकांना एवढंच सांगेन की मोबाईलचं जर तुम्ही मनात ठरवलं तर खूप चांगला उपयोग पण करता येऊ शकतो. प्रशांत बाळकृष्ण माळे आणि ऋषिकेश हिम्मत घोरपडे दोघांचं सिलेक्शन एका वेळी झालं हे आम्हा सर्व मित्रांसाठी आणि गावासाठीसुद्धा निश्चित आनंदाची बातमी आहे, अभिमानाची बाब आहे. प्रशांतबद्दल सांगायचं झालं तर प्रशांतच्या घरी सध्या 2 प्रशासकीय अधिकारी ऑलरेडी आहेत. आता गावामध्ये एकाच घरी 3 प्रशासकीय अधिकारी असण्याची ही गावातली पहिलीच घटना आहे. पण अशा प्रकारची कुठलीही हवा डोक्यामध्ये जाऊ न देता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि 2 वर्ष अभ्यास करून या परीक्षेमध्ये त्यानं चांगले यश संपादित केलं. ऋषिकेशबद्दल सांगायचं झालं तर ऋषिकेश हा प्रत्येक सामाजिक घडामोडीमध्ये अग्रक्रमाने सहभागी असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होऊनसुद्धा तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळवता येतं हे त्यांनी यानिमित्तानं सिद्ध केलेलं आहे. दोघांच्याही पालकांनी दाखवलेला संयम अभूतपूर्व आहे, दिलेला पाठिंबा अभूतपूर्व आहे. खरं तर अनेक वेळा आपण पाहिलंय की शहरी भागातीलच मुलं अभ्यास करूनही पुढे जातात, पण ग्रामीण भागातील या दोघांनी या रेल्वे पदापर्यंत जाऊन एक चांगली मजल मारलेली आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक हे कमीच आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, अळसंद, विटा.